नमस्कार, मी ऋषी देसाई. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक खास शो. महाराष्ट्रात सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे आणि राजकारण म्हटलं की घराणेशाहीचा दबदबा हाही आलाच. याच घराणेशाहीवर आमचा विशेष कार्यक्रम घराणेशाही. राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घराण्यांपैकी एक असलेलं लातूरचं देशमुख घराणं. काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांनी गावच्या सरपंच पदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत आणि तिथून थेट दिल्लीत केंद्रीय मंत्रीपदापर्यंत यशस्वी भरारी घेतली. आता त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख विधान परिषदेवर आमदार आहेत, तर पुत्र अमित देशमुख यांनी राज्यमंत्री म्हणून वारसा पुढे चालवलाय. पाहूयात लातूरच्या या देशमुख परिवाराची राजकारणातली घराणेशाही. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवणारं व्यक्तिमत्व म्हणजे विलासराव देशमुख. लातूर जिल्ह्यातल्या बाभळगावच्या सरपंच पदापासून ते महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रीपदापर्यंत गरुड भरारी मारणाऱ्या विलासराव देशमुख यांना राजकारणाचं बाळकडू तसं घरातूनच मिळालं. विलासरावांचे आजोबा व्यंकटरावांकडे गावची देशमुखी होती, तर वडील दगडोजीराव देशमुख हे सलग 15 वर्ष गावचे सरपंच होते. लातूरपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाभळगावच्या देशमुख घराण्यात 26 मे 1945 रोजी विलासरावांचा जन्म झाला. बाभळगावात शालेय शिक्षण घेतल्यानंतर विलासरावांनी उच्च शिक्षणासाठी विद्येचं माहेरघर पुणे गाठलं. BSc LLB नंतर विलासरावांनी काही काळ पुण्यात आणि नंतर लातूरमध्ये वकिली व्यवसाय सुरू केला. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 1974 विलासरावांनी बाभळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लढवत सरपंच पदाची खुर्ची मिळवली. त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक ते आमदार झाले. इथूनच विलासरावांचा राजकीय प्रवास अधिक बहरत गेला. मराठवाड्यातील आणखी एक दिग्गज काँग्रेस नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे विलासरावांचे राजकीय गुरु, तर धाकटे बंधू दिलीपराव देशमुख यांनी लातूरचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचं काम अतिशय खुबीनं सांभाळलं. विलासराव आणि दिलीपराव ही जशी जोडी, बंधूची जोडी राजकारणामध्ये मागच्या 40 वर्षांमध्ये महाराष्ट्रानं पाहिली, तसंच भविष्यकाळामध्ये अमित देशमुख असतील किंवा धीरज देशमुख असतील, ही सुद्धा जोडी तेवढ्याच तत्परतेनं किंवा तन्मयतेनं किंवा संघर्षातून ते हे विलासरावांनी आणि दिलीपरावांनी मिळवलेला जो वारसा आहे राजकारणाचा, तो 100% भविष्यामध्ये टिकवतील असा आशावाद मला वाटतो. विलासरावांचा राजकारणात दबदबा वाढला तरी त्यांना राजकारणात अनेक चढ उतार पाहावे लागले. 1995 विधानसभेला पहिल्यांदाच दारुण पराभव झाला, पण 1999 ते थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. 2003 मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. 2004 निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होऊन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला. 2008 मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली. मात्र चेहऱ्यावर सतत दिलखुलास हास्य ठेवणाऱ्या विलासरावांनी कधीच हार मानली नाही. 2009 ते केंद्रात अवजड उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. मात्र 14 ऑगस्ट 2012 रोजी या दिलखुलास व्यक्तिमत्वानं एकाएकी जगाचा निरोप घेतला आणि अवघा देश हळहळला. विलासरावांचे पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख आता त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. मांजरा सहकारी साखर कारखाना, जिल्हा सहकारी बँक, विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून लातूरचा ठसा राज्याच्या नकाशावर उमटवण्याचं काम देशमुख परिवारानं केलं. लातूरची जी बाजारपेठ आहे, विशेषतः शेतीशी संबंधित बाजारपेठ, ही महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेचं सर्व श्रेय जे आहे ते केवळ आणि केवळ विलासराव देशमुख आणि देशमुख परिवाराला जातं. आणखी एक म्हणजे लातूरचं वैशिष्ट्य, लातूरची जी तेल इंडस्ट्री आहे, खाद्यान्नाची तेल इंडस्ट्री, ही भारतामध्ये 2 नंबरची आहे. ती तेल इंडस्ट्री आणण्याचं कामसुद्धा विलासरावजीच्याच काळामध्ये झालेलं होतं. त्याच्यामुळं लातूरचा जो विकास झालेला, चौफेर विकास म्हणेन मी, तो केवळ आणि केवळ देशमुख साहेबांमुळे झालेला आहे. त्यांचे थोडे तरी गुण त्यांच्या मुलामध्ये असतील आणि ते विकास करतील असं मला तर वाटतं. राजकीय व्यक्तींच्या घराणेशाहीवर नेहमीच टीका टिप्पणी होत असते. खुद्द विलासराव याबाबतीत मोठ्या चतुराईनं उत्तर देत. पण अनेक लोक प्रश्न विचारतात की तुम्हाला घराणेशाही मान्य आहे का, नेत्यांच्या मुला मुलींना तिकीट दिली जातात ही गोष्ट योग्य आहे का. मी म्हटलं ती गोष्ट योग्य नाही आहे. तेव्हा तो नेत्याचा मुलगा किंवा मुलगी म्हणून तिकीट देण्याला माझाही विरोध आहे, परंतु त्या मुलाचं किंवा मुलीचं जर 8-10 वर्ष त्या भागामध्ये काही काम असेल, मग ते सहकाराच्या माध्यमातून असेल, ते शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातून असेल, लोकांच्या अडीअडचणीमध्ये मदत करण्याच्यासाठी म्हणून
जर त्या ठिकाणी काम होत असेल तर केवळ तो मुलगा आहे म्हणून त्याच्या त्याच्याबद्दलच्या शंका कुणाला घ्यायचं काही कारण नाही आहे, काही तो त्याचा दोष असू शकत नाही. विलासराव देशमुख या मराठमोळ्या दिलखुलास चतुर संयमी नेत्याच्या जाण्यानं फक्त लातूरचीच मराठवाड्याचीच जनता हळहळली असं नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. विलासरावांच्या पुण्यावर अमित आणि धीरज देशमुखांची राजकीय वाटचाल सुरू झालीय खरी, पण आता विलासराव नसताना खरी परीक्षा आहे ती त्यांच्या राजकीय चातुर्याची, माणसं जमवण्याची. विलासरावांकडे ती अगदी भरभरून होती. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. ब्रेकनंतर स्वागत. आपण पाहताय घराणेशाही. पट्टेवाला ते देशाचे गृहमंत्रीपद असं संघर्षाचा जबरदस्त प्रवास करणारं महाराष्ट्रातलं नेतृत्व म्हणजे सुशीलकुमार शिंदे. मात्र घराणेशाहीचा ठपका त्यांच्यावरही लागलाय. त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांनी खासदारकीची निवडणूक लढवली तर कन्या प्रणिती शिंदे सध्या काँग्रेसच्या आमदार आहेत. पाहूयात शिंदे कुटुंबियांची घराणेशाही. सुशील कुमार संभाजीराव शिंदे राज्यातील आणखी एक दिलखुलास मराठमोळे नेते, थेट राष्ट्रीय राजकारणावर आपला ठसा उमटवणारे. विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे हा दो हंसूंका जोडा राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात चांगलाच गाजला. दोघांचीही पुढची पिढी राजकारणात उतरली. विलासरावांनी आपल्या मुलाला राजकारणात आणलं तर सुशील कुमार शिंदेंनी आपल्या कन्येला प्रणिती शिंदेंना राजकारणाचे दरवाजे खुले करून दिले. सुशीलकुमार शिंदे यांनी मुंबई पोलीस खात्यातील पोलीस उपनिरीक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर भुईवाडा न्यायालयात वकिली व्यवसाय सुरू केला होता. याच काळात ते काँग्रेस फोरम फॉर सोशालिस्ट ऍक्शन या माध्यमातून काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय झाले. 1973 सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्यातून त्यांनी आमदारकीची पहिली निवडणूक जिंकली. त्यानंतर राज्याचे अर्थमंत्री, मुख्यमंत्री, आंध्र प्रदेशचे राज्यपाल, देशाचे गृहमंत्री, संसदेचे सभागृह नेते अशा अनेक मानाच्या पदांवर काम करत आपला राजकीय आलेख उंचावता ठेवला. मृदू स्वभाव आणि सर्वांशी हसतमुखानं संवाद यामुळे शिंदेंचं राजकारणात फारसे शत्रू निर्माण झाले नाही. मात्र शिंदेंना अनेक चढ उतार पाहावे लागले. 2003 शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदेंना राजकारणात आणत लोकसभेची निवडणूक लढवायला लावली. मात्र सोलापूरच्या जनतेनं त्यांचा सपशेल पराभव केला. सोलापूरमध्ये झालेला हा पराभव चांगला जिव्हारी लागणारा ठरला. शिंदे यांना 3 कन्या, स्मृती, प्रीती आणि प्रणिती. यापैकी प्रणिती शिंदेंना राजकारणात आणत आपली घराणेशाही त्यांनी सुरू ठेवली आहे. त्याबाबत प्रणिती शिंदेंचं काय मत आहे पाहूयात. घराणेशाहीचा आरोप एका लोकशाहीमध्ये होऊ शकत नाही, कारण लोक आम्हाला निवडून आणतात. आणि जसं एक डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो तसं आम्ही लहानपणापासूनही अनुभव घेतले आणि ते अनुभव घेऊनच आम्ही लोकांसमोर जातो. शेवटी लोकांचं कौल आमच्या बाजूने नसतं तर लोक आम्हाला निवडून आणले नसतं. सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचं राजकारण सध्या तरी सुशीलकुमार शिंदे यांच्या भूतीच फिरतं, त्यामुळे आपोआपच प्रणिती शिंदे यांचं राजकीय अस्तित्व हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. आणि आपण स्वतःला दलित कार्यकर्ता म्हणून घेत असताना खुल्या वर्गातून लोकांनी त्यांना भरभरून 1.5 लाखाच्या मताने निवडून दिलं, परंतु शरद बनसोडे यासारख्या नवख्या उमेदवाराला लोकांनी 1.5 लाखाच्या मताने निवडून दिलं तरीही शिंदे साहेबांचे डोळे उघडे नाहीत की बाबा आपण आपल्या मुलीला का द्यावं. 40-40 वर्ष त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा राहून काँग्रेसमध्ये कार्य केलेले लोक आहेत, त्यांच्याकडे ते पाहायला तयार नाहीत. घराणेशाहीमध्ये ज्यांचे गॉडफादर वरिष्ठ कुणीतरी घरातील जे सक्रिय राजकारणात आहेत अशाच घरातील कार्यकर्त्यांना त्यांच्या मुलाला, नातेवाईकाला, सुनेला, मुलीला तिकीट देण्यात आलेलं आहे. त्यामुळं घराणेशाही परत एकदा फोफावत आहे राजकारणामध्ये, असा माझा स्पष्ट आरोप आहे. राजकारणात एकदा पकड सैल झाली की नेत्यांचं राजकारण अडचणीत येतं आणि यामुळे राजकीय मंडळी आपल्या वारसांना पुढे आणून घराणेशाही सुरू ठेवतात असं म्हटलं जातं. घराणेशाही जरी असली तरी लोकशाहीमध्ये शेवटी लोक ह्याचा निर्णय घेतात. आपण ह्याला घराणेशाही निश्चितपणे आहे असं म्हणता येणार नाही, कारण का आपण जर कोकणातला जर अलीकडं पाहिलं नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीत नारायण राणेने आपल्या मुलाला उभं केलं तर तो तिथं पराभूत झालेला आहे. मग ही घराणेशाही यशस्वी कशी झाली म्हणता येईल. सत्ता किताब्यात राहावी हा तर उद्देश असणारच आहे आणि त्या मुख्य जो असतो त्यातला की त्याच्या डोक्यात आपण काहीतरी समाजसेवा केलेली आहे आणि लोक आपल्या मागं आहेत आणि आपल्याच पुढच्या पिढीला हे सगळं मिळावं या उद्देशाने अनेक ठिकाणी हे चालू असतं घराणेशाहीचं.
साहित्य कलेची आवड जपणारे, नाटकाचं वेड असणारे, सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमांमध्ये नेहमीच दिलखुलासपणे बोलणारे सुशील कुमार शिंदे एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जातात. मात्र घराणेशाहीचा हाच वारसा पुढे चालवायचा असेल तर राजकारणात त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आलेल्या प्रणिती शिंदेंना त्या दृष्टीनं गांभीर्यानं विचार करावा लागेल हे मात्र नक्की. संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सोलापूर. ब्रेकनंतर स्वागत. आपण पाहताय घराणेशाही. घराणेशाहीत नाशिक जिल्हा अजिबात मागे नाहीये. कधी काळी शिवसेनेत असलेले आणि आता राष्ट्रवादीत स्थिरस्थावर झालेल्या छगन भुजबळांच्या राजकीय घराणेशाहीचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर सैनिक अशी एकेकाळी छगन भुजबळांची ओळख होती. तेच भुजबळ आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सेटल झाले. 15 ऑक्टोबर 1947 रोजी जन्मलेल्या भुजबळांनी मुंबईतील व्हिजेट आय मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदविका प्राप्त केली आहे. तरुणपणापासून आपला छोटा भाजीपाल्याचा व्यवसाय सांभाळत असताना भुजबळांना राजकारणात रस वाटू लागला. बाळासाहेबांची रोखठोक भाषणं आवडल्यानं भुजबळ आपोआपच शिवसेनेकडे ओढले गेले. 1985 मध्ये मुंबईचे महापौर बनण्याचा बहुमान बाळासाहेबांनी त्यांना दिला. तिथूनच भुजबळांची राजकारणातली इनिंग मोठ्या दणक्यात सुरू झाली. आमदार म्हणून त्यांनी विधानसभा दणाणून टाकली, पण मंडल आयोगानं सर्व राजकीय समीकरणं बदलून टाकली. 1991 मध्ये माळी समाजाच्या भुजबळांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भुजबळांना मंत्रिपद मिळालं, पण शिवसेनेसाठी हा मोठा दणका होता. 1995 मध्ये युती सरकार सत्तेवर आलं तेव्हा माझगावमध्ये भुजबळांना दारुण पराभव पत्करावा लागला. पण 1996 मध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते बनून भुजबळांनी युती सरकारला सळो की पळो करून सोडलं. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर भुजबळ राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष बनले. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर 1999 मध्ये ते उपमुख्यमंत्री बनले. मुंबईतल्या राजकारणाची पकड सैल होतीये असं दिसताच भुजबळांनी आपला मोर्चा आपल्या मूळ गावी म्हणजे नाशिककडे वळवला. 2004 आणि 2009 मध्ये ते स्वतः येवला मतदारसंघातून आमदार झाले. 2009 मध्ये पुत्र पंकज यांना नांदगाव मतदारसंघातून आमदार तर पुतणे समीर भुजबळ यांना नाशिकमधून खासदार म्हणून निवडून आणलं. यशाची चढती कमान सर करत असलेल्या भुजबळांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र नाशिककरांनी जोरदार आपटी दिली. राज्याच्या राजकारणात जातीची समीकरणं झपाट्यानं बदलत आहेत हे चाणाक्ष भुजबळांनी वेळीच ओळखलं होतं. 1 नोव्हेंबर 1992 रोजी भुजबळांनी महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली. या माध्यमातून भुजबळांनी माळी समाजाची एकजूट करण्याचा प्रयत्न सुरू केला. भुजबळांनी गेल्या काही वर्षात ओबीसी नेते म्हणून राज्यातच नाही तर राष्ट्रीय स्तरावर एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचाही विशेष प्रयत्न चालवलाय. हे सगळं करत असतानाच भुजबळांनी आता नाशिक हाच बालेकिल्ला बनवलाय. नाशकातली राजकीय समीकरण बदलणाऱ्या भुजबळांचा सध्या भर दिसतोय तो विकासावर. विकासाला उंची आकाशा एवढी असते, इंग्रजी जसं म्हणजे आपण इंग्रजी म्हणतो काय इज द लिमिट, तसं आहे ते. आपण आतापर्यंत ह्या आपल्या येवला लासलगाव मतदारसंघाचा विकासाची तुलना जी आहे इतर तालुक्याप्रमा बरोबर केली, परंतु मला असं वाटतं आपल्या ह्या तालुक्याची तुलना हळूहळू आपण परदेशातल्या ज्या आहेत युरोपियन देशामधील जे तालुके असतील, शहर असतील, गाव असतील, त्यांच्याबरोबर करायला हवे आणि त्यांच्या एवढी त्यांच्या एवढ्या पायाभूत सुविधा आणि समृद्धी जी आहे ती आपल्या मतदारसंघामध्ये आली पाहिजे, यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याची आवश्यकता आहे. मुंबईतल्या शिक्षण संस्थांबरोबरच नाशिकमध्येही भुजबळांनी बँका, शिक्षण संस्था, मॉल्स, नॉलेज सिटी याकडे विशेष लक्ष दिलंय. तर चौपदरी रस्ते, मोठमोठ्या इमारती, उड्डाणपूल यावर विशेष भर देत आपलं राजकीय अस्तित्व दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय. नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण करत जिल्ह्याच्या राजकारणावर पकड निर्माण केली आहे. मात्र पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारत आपल्याच घरात सत्तेची खुर्ची ठेवायची हा प्रयत्न भुजबळ करत असल्याची टीका आता जोर धरताना दिसू लागली आहे. छगन भुजबळ तर वर्षानुवर्ष राजकारणात आहेत. ज्यावेळेस त्यांना 10 वर्षापूर्वी येवल्यात आले तेव्हापासून या प्रकाराला सुरुवात झाली. येवल्यात येऊन ते आमदार झाले, तिथून मंत्री बनले, त्यांच्या पाठोपाठ नाशिक जिल्ह्याचं पालकत्व त्यांच्याकडे गेलं. त्यांचे इथलं सगळं ते मुंबईतनं कारभार आखत असताना त्यांचं इथलं जे काही नेटवर्किंग होतं ते पुतण्या समीर बघत होता आणि भुजबळांच्या सगळ्या एकंदरीत ज्या काही इलेक्टिव्ह मेरिट म्हणू आपण त्याच्या बळावर पंकज पण विधानसभेत पोचले. म्हणजे छगन भुजबळ, पंकज भुजबळ विधानसभेत आणि त्याच वेळेस पुतण्या समीर भुजबळ हे दिल्लीत नाशिकचं प्रतिनिधित्व करत होते.
छगन भुजबळ स्वतः येवल्यातून पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत तर त्यांचे पुत्र पंकज भुजबळ नांदगाव मधून तिकीट मिळवण्यात पुन्हा एकदा यशस्वी झालेत. एक वेळ खासदारकी मिळवण्यात यशस्वी झालेल्या समीर भुजबळांचं आता राजकीय पुनर्वसन नेमकं कसं करायचं या चिंतेत सध्या भुजबळ आहेत असं बोललं जातं. एकूणच भुजबळांची ही घराणेशाही विरोधकांच्या निशाण्यावर आहे. बारामतीत पवारांची घराणेशाही जवळून पाहिलेल्या भुजबळांनी नाशकात आपली घराणेशाही रुजवण्याचा जोरदार प्रयत्न चालवलाय. भुजबळांची ही घराणेशाही सर्वसामान्य जनतेला मान्य होईल का यावरच भुजबळ कुटुंबियांचं आणि पर्यायानं भुजबळांचं राजकारणातलं अस्तित्व सिद्ध होणार आहे. त्यासाठी घोडा मैदान आता जवळच आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.